मित्रांनो आता आपण प्रॅक्टिस सेट 3.4 यातला फर्स्ट क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम आहे हे. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10 ऑन फर्स्ट डे, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन द थर्ड डे. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31 डिसेंबर व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग्स. असं जर तिने सुरू ठेवलं तर तिचं टोटल सेव्हिंग त्या वर्षातलं किती असेल. सगळ्यात पहिल्यांदा काय काय दिलंय बघा. ए म्हणजेच T1, फर्स्ट टर्म इज इक्वल टू ₹10. ओके, देन व्हॉट इज T2? 11. T3? 12. अँड सो ऑन. ओके, नाऊ वी विल फाइंड आउट डी. डी मीन्स कॉमन डिफरन्स. दॅट इज इक्वल टू T2 मायनस T1. 11 मायनस 10 म्हणजे 1. ओके, डिफरन्स पण आला. आता आपल्याला एन पाहिजे. एन हाऊ मेनी डेज आर देअर इन इयर 2016? कारण 1 जानेवारी पासून सुरू केलं ते 31 डिसेंबर पर्यंत, तर टोटल डेज इन अ लीप इयर. दिस इज लीप इयर. इथे हा 16 आहे ना, याला 4 ने आपण डिवाइड करू शकतो, सो इट इज अ लीप इयर. म्हणून टोटल नंबर ऑफ डेज झाले 366. आता आपल्याला काय काढायचंय, हर टोटल सेव्हिंग्स. टोटल सेव्हिंग्स म्हणजे एस सम. एस एन इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 D. आता टोटल नंबर ऑफ डेज आहे 366, सो एन इज इक्वल टू 366. इथे एन ला रिप्लेस करू 366 नी अपॉन 2. फर्स्ट टर्म म्हणजे ए इट इज इक्वल टू 10 प्लस एन 366 मायनस 1 आणि डिफरन्स आहे 1. ओके, 366 ला लगेच 2 ने डिवाइड करून टाकू. 1 बे कबे बे 8 16 बे 3 6 बेद आहे 20 प्लस 366 मधून एक गेले 365 आणि त्याला एक निघून म्हणजे 365. आता 183 जशास तसे आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 365 आणि 20 385. याचा अर्थ आपल्याला 385 ला 183 ने गुणायचंय. इथे आपण एक रफ कॉलम आखू, राईट साईडला आखायचा तुम्ही, आणि इथे लिहायचं रफ 385 × 183. तर यांचा प्रोडक्ट आला आहे 70,455. मग आपण इथे लिहू ₹70,455 आणि मग आपलं हे आन्सर आपण स्टेटमेंट मध्ये टाकायचं. सो सानिकाज टोटल सेव्हिंग्स इक्वल टू ₹70,455. ओके,